कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी सलग तिसऱ्यांदा मोठा विजय मिळवत हॅट्रिक केली आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडून लढणारे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला. नेरुळमध्ये सोमवारी मतमोजणी झाली. आमदार डावखरे यांनी प्रचारात आघाडी घेतली होती, तसेच त्यांना विविध संस्था संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार डावखरे तर रमेश कीर हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्याचप्रमाणे इतरही उमेदवार असले तरी मुख्य लढत डावखरे आणि कीर यांच्यात होती. यामध्ये डावखरेंनी कीर यांना एकतर्फी मात दिली. या निवडणुकीत एकूण 1,43,297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1,32,071 मते वैध तर 11,226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66,036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. यामध्ये आमदार निरंजन डावखरे हे पहिल्या पसंतीची 1,07,19 मते मिळून विजयी झाले, तर रमेश कीर यांना अवघी 28,585 मते पडली. आमदार निरंजन डावखरे 2012 कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यंदा ते सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. पदवीधर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हॅट्रिक करत असताना ही पूर्ण ताकद ही महायुतीच्या कार्यकर्त्याची आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या शिक्षक संघटना त्यांनी आम्हाला याच्यामध्ये समर्थन दिलं आणि त्यांनी एक पूर्ण मोठी ताकद या इकडे उभी केली, आणि त्याचबरोबर सर्व पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांनी पूर्ण संघटनात्मक ताकद याच्यामध्ये दाखवून दिली. मग मनसे असेल, RPI असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, सगळ्यांनी पूर्ण ताकदीने काम केलेलं आहे. आमचे निरंजन डावखरे साहेबांनी यंदा विजयाची हॅट्रिक साजरी केलेली आहे आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून प्रचंड बहुमतांनी विजय झालेले आहेत. आणि आता त्यांचा चालू लीड 80,000 घरात चालू आहे आणि हे प्रचंड बहुमतांनी विजय होणार आणि झालेलेच आहेत. आणि हा जल्लोष आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर त्याचबरोबर कोकण पदवीधर मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत. निश्चितच ज्या दिवशी कोकण पदवीधर ही जी निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी आम्हा कार्यकर्त्यांना एक विश्वास होता की याच्यामध्ये या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने यावेळेला पुन्हा विजयाची तिसरी हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे हेच विजय होणार आहे. आणि आज तो दिवस पुन्हा उगवलेला आहे. आज या पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आमदार निरंजन डावखरे यांचं मोठ्या मताधिक्याने विजयी आता थोड्या वेळामध्ये डिक्लेअर होतील. तर आता या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश आहे. समस्त कोकण पदवीधर जे मतदार जळगावकर मतदान केलं सगळ्यांचे आभार आणि पुन्हा एकदा आमदार निरंजन डावखरे यांचे मनपूर्वक आभार. आजच्या या निवडणुकीच्या निकालातून निरंजन डावखरे हे प्रचंड मताने निवडून येत आहेत आणि पुन्हा एकदा हे अधोरेखित होत आहे की कोकण हा महायुतीचा गड आहे आणि निरंजन डावखरे यांनी त्याच्यावर झेंडा फडकवलेला आहे. कोकणामधून प्रचंड अशा 80,000 ते 90,000 मतदारांनी ते या कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून येत आहे. त्यामुळे परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा जोश निर्माण झाला आहे. सगळेजण या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे. प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या कोकणचे नेते चव्हाण साहेब आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर, धैर्यशील दादा पाटील, अविनाश कोळी, आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व शिलेदारांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीचा एक फळ आहे. डावखरे साहेब यावेळी विजयाची हॅट्रिक साध्य करतात आणि निश्चितपणे कोकण हा भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा पर्याय लोकसभेमध्ये जे गौरवी यश प्राप्त केलं त्याची पुनरावृत्ती या निकालामध्ये दिसते. आणि हा कोकणचा हा बालेकिल्ला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी हक्काचा बालेकिल्ला आहे हे या निकालावरून सिद्ध होते. त्याची शान आणि शिरूरचा अभिमान हा आम्हाला कायमच आहे. जो भाजपने पक्षाने खऱ्या अर्थानं निरंजन डावखरे साहेबांवरती जो विश्वास दाखवलेला आहे आणि आज तिसऱ्या क्षणाला सुद्धा निवडून येत आहे, त्यामुळं भविष्य काळामध्ये त्यांच्याकडे आम्ही मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आलं म्हणून साहेबांचा आम्ही अभिनंदन करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.